या सीजन मध्ये मॅच वगैरे अशी एखादी नाही, आमची फर्स्ट मॅच होणार आहे, पहिलीच मॅच आहे, म्हणजे भरपूर मजा येणार आहे. काय चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील की जो स्क्वॉड होता तोच या महत्वाच्या मॅच मध्ये काय टीम मध्ये बदल? सेम टीम खेळणार. शुभेच्छा मला विजयासाठी. टॉस मित्र महत्वाचा होता हो? नक्कीच. आता गमावला तुम्हाला बॅटिंग करायची, कारण त्याने फिल्डिंग घेतली आहे. तुम्ही मगाशीच बघितलं की चेस केलेले आहेत त्यांनी, काय एक माइंडसेट असणार आहे, कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या चार ओव्हर मध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. काय चेंजेस टीम मध्ये आहेत की जो संघ आहे तो स्क्वॉड आम्हाला पाहायला मिळेल? एक चेंज आहे, बॉलर आलेला आहे आमचा, तोच त्याच्या जागेवर एक दुसरा खेळणार. काय सांगाल, कसं काय एन्जॉय केला अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट? आणि या दोन मॅच तुम्ही जिंकला, दोन मॅच समोरच्या देखील टीमने जिंकलेले आहेत, कसं काय एन्जॉय केला सकाळपासून हे आयोजन? एन्जॉय तर नक्कीच करतोय, आमच्याच खारबाव गावच्या टीमला हरवून ते आलेले आहेत, ते तास तिथं अजून मजा आली असती. शुभेच्छा नक्कीच तुम्हाला देखील विजयासाठी. मॅच चांगली पाहायला मिळेल. टॉस झालेला आहे, यशवंत स्मृती रानालनं पुन्हा एकदा टॉस जिंकून त्यानं घेतलेली आहे फिल्डिंग आणि लगेच असे उतरले देखील आहे. चार ओव्हरचा देखील सामना आहे, वेळ नाही घेता लगेच अर्नॉल्ड स्पोर्ट्स खारबाव आपण देखील आपले सलामीवीर फलंदाज पाठवायचे आहे. जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्वर्गीय सुजेता गरत यांच्या नाव बरोबर कोणत्या संघाचं वर्चस्व इथे पाहायला मिळेल हा खरं तर फार मोठा उत्सुकतेचा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असावा. एका बाजूला यशवंत स्मृती राहणार आणि दुसऱ्या बाजूला अर्णब एंटरप्राइजेस खारबाव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एन्जॉय करायचा आहे. निर्धारित चार षटकांचा सामना, सरत्या दुपारचं सत्र, अगदी सायंकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच चांगला खेळ दोन्ही संघांकडून अपेक्षित असेल. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 2023 उपस्थित सर्वांचं सस्नेह स्वागत. ही स्पर्धा खरं तर यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोचलेली ही स्पर्धा आहे. 3 दिवसांची स्पर्धा खरं तर कालावधी कमी असेल तरी पण नियोजन आणि आयोजनाच्या बाबतीत खरं तर प्रामाणिक प्रयत्न केलेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ही स्पर्धा यशस्वीतेच्या अनेक शिखरांपर्यंत पोहोचलेली आपण पाहतो. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असेल. फलंदाजी करताना अर्णब एंटरप्राइजेस खारबाव आणि गोलंदाजी करताना राहणा संघ आदित्य नाईक. पहिला चेंडू पदल आदित्य गोलंदाजाला कुठेतरी चकवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी ठरला येथे फलंदाज. पहिल्या चेंडूला धाडलाय सीमा पार, सुरुवात दमदार हा चौकार. होता त्या फलंदाजाला आता खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला आदित्य नाईक या गोलंदाजाची वापसी.
सर्वेश कारभारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या प्रत्येक एकेरी धाबेसाठी खरं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दीपेश जाधव यांच्याकडून अनाउन्स झालेला आहे। पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये किती धावा त्या ते एकवटू शकतात, जितक्या धावा तितके पैसे खरं तर मैदानाच्या आतमध्ये मिळवण्याची त्याला संधी आहे। 4 धावा धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत। फलंदाज बाद झाले अगोदर आपण पाहिलं तर भूषण कारभारी, सर्वेशच्या साथीने नवीन फलंदाज निकेतन काटे। खरतर निकेतन याची बॅटिंग पोझिशन आपण पाहिले तर ते डाऊन द ऑर्डर येत असतात, परंतु इकडे क्रमांक 3 साठी त्यांना प्रमोट केलेला आहे। पाहायचंय काय स्ट्रॅटेजी इथे अर्णब एंटरप्राइजेस खारभाऊ संघ वापरतोय। कधी कधी ॲज पर द सिच्युएशन ॲज पर द कंडिशन तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यातमध्ये फ्लेक्सिबिलिटी असणं कधी चांगलं असतं। पाहायचंय निर्णय तर घेतला आहे, थोडासा चेंज आपल्याला स्ट्रॅटेजिकल मूव्ह पाहायला मिळतो, परंतु त्याचा परिणाम काय असेल हे ही आपल्याला पाहावं लागेल। आदित्य नाईक चौकार खाल्ल्यानंतर खरं तर चांगली बाउन्स बॅक करत असताना फलंदाजाला त्याने बाद केलेला आहे। मॅन्डेटरी पॉवरप्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातं। आदित्य खरं तर ज्या पद्धतीने आपण त्यांना पाहतो थोडेसे फ्रेशर गोलंदाज आहेत, परंतु गोलंदाजी करत असताना चांगली चमक त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे। आणि ज्यावेळेस एखाद्या नौक्या गोलंदाजाला खरं तर तुम्ही क्रमांक 1 षटक हाताळण्याची संधी देता, त्या अगोदर तुम्ही त्याला खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने पारखलेलं असतं आणि त्याचं जे टॅलेंट आहे त्याला चांगल्या पद्धतीचा स्टेज उपलब्ध करून देण्याची खरं तर तुमची मनीषा असते। पाहिजे गोलंदाज आदित्य नायक तयार आहेत। या बे स्पायचे आल्या आल्या निकेतनच्या बॅट मधून एका टप्प्याने शी चेंडू सीमा पार, सुरुवात इथे दमदार हा चौकार। उल्लेख केला होता खरं तर हा स्ट्रॅटेजिकल मूव्ह आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर निकेतन काठे यांनी ज्या पद्धतीने फटका सजवला, मँडेटरी पॉवरप्लेचा वापर करत असताना लॉंगवनच्या डोक्यावरून चेंडूला उडवलं, तो काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाताना पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु त्यांच्या मधून चेंडू फरार झाला। इथे चेंडूच्या पीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला, चार्ज केलं होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडू पहिचा कोणताही संपर्क नाही। अति प्रयोगशीलता ज्या ज्या वेळेस तुम्ही करण्याच्या नादामध्ये असता त्या वेळेस कधी कधी परिस्थिती तुमच्या विरोधात सुद्धा जात असते, त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। ऑन द मेरिट ऑफ द बॉल ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस तुमच्याकडे खरं तर चेंडूचा संपर्क करण्याची संधी अधिकची असते, जास्तीची असते। आदित्य नाईक इथे पुन्हा मला असं वाटतं पहिला फटका ज्या पद्धतीने सजवला होता त्याच पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू पळीचा कोऑर्डिनेशन संपर्क मैदानाच्या आतमध्ये राखता आला नाहीये। अगदी फलंदाजाच्या समोरून चेंडू टॉसअप झाला होता, अतिरिक्त उंची मिळाली होती आणि हेच कारण आहे चेंडू पळीचा संपर्क आला नव्हता। निर्धाव चेंडू या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत, 1 गडी बाद झालेले, 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत। इथे हा फटका जरूर फसला होता, क्षेत्ररक्षक उपस्थित होते, बाल बाल बचावले पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खरं तर तैनात होते। अजून चांगलं टायमिंग झालं असतं कदाचित स्ट्रेट टू द हँड्स आपल्याला पाहायला मिळाला असता जेल, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे, वास्तववादी खेळ क्रिकेट। 1 धाव आली आणि 9 धावा आतापर्यंत धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत। महेंद्रजी कामणकर आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षाबरोबर संपर्क साधायचा आहे। 1 षटक संपलं, आदित्यने ते हाताळलं, 9 धावा देत असताना 1 गडीसुद्धा बाद केला। भूषण कारभारी सारख्या फलंदाजाचा कारभार त्याने संपवला आणि त्याला खेळाडू कक्षामध्ये धाडलं। क्रमांक 2 षटक पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे इथे सोपवलं जाईल। क्रमांक 2 साठी गोलंदाज स्वीकार नाही, येत आहेत, चला अधिकचा वेळ खर्च करू नका, पंच या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे।
खरतर संध्याकाळचं सायंकाळचं सत्र आलं की सूर्य आपण पाहिलं निश्चितच पश्चिमेकडे जात असतो आणि तिथूनच स्क्वेअर लेग पंचांची खरं तर जी जागा आहे ती बदलत असते. स्क्वेअर लेग पंच स्क्वेअर लेगला न राहता खरं तर आता पॉइंट रिजनकडे कललेले आहेत. सूर्याची किरणं कुठेतरी त्रस्त करत असतात. अशातच आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला काय हालचाली होत आहेत त्या टिपू शकत नाही. चांगला निर्णय पंचांचा सुद्धा. 9 धावा धावपळकर स्वीकार नाही क्रमांक 2 साठी. लोअर फुलटॉस आहे त्याला टर्न केले खाली क्षेत्रामधून चेंडू निघून जाते. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भूमितीतील दुभाजक आपल्याला आठवला. व्हाट ए ग्रेट शॉट ग्रेट प्लेसमेंट 4 रन्स. धावा धावपळकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. लगेचच गोलंदाजाच्या बरोबर चर्चा केली जाते. स्वीकार नाईक याच्याशी डिस्कशन करताना आपण गोलंदाजाला आदित्य नाईकला पाहिलेलं आहे. आदित्य स्वीकार अशा पद्धतीचे हे गोलंदाज नौके गोलंदाज आहेत आणि स्लाइटली लेग्स एक्सपिरियन्स त्यांच्याकडे परंतु पोटेन्शियल त्यांच्यामध्ये खरं तर भरून गच्च भरलेलं आहे. इथे हा चेंडू चांगला आहे. थोडी गती कमी केली होती. बॅक ऑफ द हँडने चेंडूला मार्गस्थ केलं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला थोडा वळला होता. लेग बायच्या रूपाने ही एक धाव इकडे अंकित केली जाईल. धावपलक एकने पुढे मार्गस्थ होत असताना एकूण धावा धावपलकर आतापर्यंत आपण पाहू शकाल तर त्या आहेत 14-14. पहिलं सत्र आहे हे. हा दुसरा दिवसाचा खेळ मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 20-23 हे पर्व. सर्वेश याच्यासाठी प्रत्येक एका धाबेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइस दीपेश जाधव यांच्याकडून. सर्वेश स्ट्रायकिंग एंडला फुलटॉस. ही संधी खरं तर हुकलेली आहे. ब्रेड अँड बटरची संधी हुकली. उदरनिर्वाह करण्याची संधी इथे हुकलेली आहे. आणि हा चौकार खरं तर आलेला आहे. आपण पाहिला मला असं वाटतं बॅटने हा चौकार आलेला. आणि निश्चितच पंच खरं तर मला असं वाटतं पॉइंट रिजनकडे आहेत. त्यांना साईट करता आलं नव्हतं. हा चेंडू नो बॉल घोषित केला गेलेला आहे. 9+4 5 धावा धावपळकर आतापर्यंत खरं तर या जोडल्या गेल्या. आणि सर्वेशसाठी मला असं वाटतं 400 रुपयाचं कॅश प्राईज लागू झालं. 4 धावा आलेल्या आहेत. येस बक्षिसाची अनाउन्समेंट करताना खरं तर आम्ही काळजी घेत असतो. अगोदर बक्षीस जमा करण्याचं बऱ्याचदा सांगितलं जातं परंतु इथे थोडीशी मुभा दिलेली आहे. परंतु सामना संपल्यानंतर ते बक्षीस तुम्ही जमा कराल अशी अपेक्षा आहे. स्वीकार नाईक त्यासाठी तुम्हीही तयार राहा. दीपेशजी जाधव क्लीन बोल्ड आणि हा चेंडू फ्री हिटचा. त्यामुळे ज्याचं मरण आलं त्याला कुठेही घेऊन जातो मरतच असतो. परंतु ज्याच्यावर खरं तर परमेश्वराची कृपा असते. जाको राके साइया मार सके ना कोय असं म्हटलं जातं. देवतारीला देवतारी त्याला कोण मारी. क्लीन बोल्ड होता. परंतु मला असं वाटतं दुसरी बाजू या फटक्याची जर आपण पाहिली तर तो फ्रीडचा चेंडू होता. म्हणून सर्वेशने त्या पद्धतीचा फटका कदाचित सजवलेला असावा अशी त्याची बाजू आपल्याला खरं तर अंकित करता येईल. 20 धावा आतापर्यंत धावपलकावर. स्वीकार नाईक पुन्हा एकदा तयार असतील. या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत ज्यामधून 1 नो बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. उर्वरित 2 धावा लेग बाईच्या रूपाने आलेले आहेत. स्वीकार निकेतनसाठी बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रेट लाईक अँड एरो. देर इज अ फील्ड्समॅन अवेलेबल. फील्डेड दॅट बॉल सक्सेसफुली डायरेक्ट हिट. देर इज नो डाऊट. धावपाच्या रूपाने फलंदाज सर्वेश बाद. हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर कारभारी मार्गक्रमित होत आहेत निकेतन काटे याच्या साथीने. दोन्ही फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह आहेत. अग्रेशन त्यांच्या बॅटमधून आपण बऱ्याचदा अनुभवलेलं आहे. ते आक्रमकता पुन्हा एकदा धारण करतील का कारण हा सामना अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक पाऊल तुम्हाला समजूतदारीने इकडे टाकावं लागेल. गोलंदाज स्वीकार नाईक तयार.
समोरच्या दिशेने खेळून काढलेत. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट, क्रॅकिंग ऑन ड्राइव्हचा फटका डीप मधून, शतरक्षक काऊ कॉर्नर मधून समोर आले. चेंडू अडवला स्वतःकडे ठेवलेला आहे, कोणतीही फेकी नाही. अंतिमतः गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला जातो. एक धावा इकडे अजूनही अंकित केली जाईल. एकूण धावा धावपलकोर आपण पाहिला तर 22 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. स्वीकार पुन्हा एकदा तयार असते. स्ट्रायकिंग एंडला फार मोठा फलंदाज आपण पाहतो, सागर कारभारे. सागरने रक्षात्मक रीतीने खेळून काढलंय. मला असं वाटतं दिस इज दी पार्ट ऑफ प्लॅनिंग ऑन दी ग्राउंड. हे प्लॅनिंग आहे त्यांनी. निकेतन काठे खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज आहे त्याकडे स्ट्राईक न ठेवता तिसऱ्या षटकाला स्वतःकडे स्ट्राईक राहावी या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव कम्प्लीट केलेली आहे. दोन षटकांचा खेळ संपला. धावपलकोर धावा आहे 23 आणि दोन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. अर्णव एंटरप्राइजेस कारभाव वर्सेस यशवंत स्मृती राहणार असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करतो. ज्वाल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 20-23 हे पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून आजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली, क्रिकेटचं धावतं वर्णन करत असताना समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे दिग्गज समालोचक कल्याण डोंबिवली परिसरातील एक दमदार आवाज राहुलजी भोईर या समालोचकाला खरं तर इथे शुभसन्मानित केलं जात आहे. ज्या पद्धतीने खरं तर सेवा त्यांनी 2 दिवसामध्ये दिलेल्या आहे ते सेवेतून उपकृत होण्यासाठी आयोजकांच्या वतीने हा सन्मान केला जाईल. यावेळेस हा फटका आपण पाहिला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्लॉक केलं होतं काहीस खरं तर खोलवर टप्प्याच्या चेंडूला सुद्धा स्लॉक करण्याचे अनेक प्रयोग मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा आपल्याला अनुभवता येतात. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. यस, स्क्रीन पलीकडे आहे, असू द्यात, हरकत नाही. तरीही जे चाललेलं आहे मुख्य व्यासपीठावर आमचे समालोचक मित्र राहुल भोईर यांचा शुभसन्मान या स्पर्धेचे घनश्यामदादा भोईर यांच्या शुभास्ते. भोईर बंधू खरं तर आपण पाहतोय गोलंदाज तयार. इथे कोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर पुढच्या मार्गाने याचा तर तो मागच्या मार्गाने निघून गेला. चांगला चेंडू खरं तर इथे हाताळलेला आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. धावपलकोर धावा आपण पाहिला तर त्या आतापर्यंत अंकित झालेले आहेत 25 धावा धावपलकोर. भूषण माळी क्रमांक 3 षटक घेऊन तयार झालेले आहेत. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. फलंदाज समोर आहेत सागर कारभारी. इथे हा फटका फार मोठा आहे. सागरची छाप या सामन्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल आणि त्यासाठी स्ट्रायकिंग एंडला येण्याचा अट्टहास त्याचा होता. इथे आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून आला हा फटका, भीमटोला षटकार. ह्यूज अँड मायटी मॅक्सिमम आतमध्ये हा व्यापार षटकारांचा कारभार कुठेतरी त्यांचा उंचावत चाललेला आहे. चांगली फलंदाजी होते आहे. लागोपाठचे 2 षटकार आले. मच निडेड बाउंड्री जिथे त्यांना मिळालेले आहेत. 37 धावा धावपलकोर आतापर्यंत लागलेले आहेत या सामन्यामध्ये. आता कुठेतरी निश्चितच आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते आणि वातावरण थोडंसं तापवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. भूपेश माळी याच्या विरोधात हे आक्रमण, हा चढवलेला हल्ला. पुन्हा एकदा भूपेश तयार. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केलाय. एक तर पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्नही केला जाईल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण.
चांगली फलंदाजी, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना फलंदाजाला आपण अनुभवत आहोत। सागर कारभारी आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 16 धावा त्याने या धावपळकर जोडलेल्या आहेत। चांगली फलंदाजी आहे। नॉन स्ट्राइकिंग एंडला निकेतन काठे त्यांनीही 2 चौकार आतापर्यंत प्रस्तुत केलेले आहेत। फुलटॉस आणि पुन्हा एकदा फुलटोल, या षटकातील तिसरा मोठा फटका षटकार। रक्षात्मक फटका दाखवला होता, धावपळक आहे 45 रक्षात्मक फटका दाखवला होता आणि स्ट्रायकिंग एंडला येण्याची खरं तर इच्छा प्रकट केली होती, तेव्हाच गोलंदाजाने त्या गोष्टी खरं तर हेरणं फार गरजेचं होतं, कारण त्याला मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने एक्सलरेशन द्यायचं होतं। अगदी गेअर अप करणारी फलंदाजी आपण पाहिली आणि फ्लाइंग फटके आपण या षटकामध्ये खरं तर अनुभवले। सगळे फटके अगदी बॅटच्या मधोमध येत होतात आणि इतका मोठा फलंदाज आहे, खरं तर त्याची शरीरी यष्टी सुद्धा तशीच आहे। चेंडू फळीचा जर चांगला संपर्क झाला तर मला असं वाटत नाही कोणतेही ग्राउंड भिवंडी तालुक्यामध्ये असं असेल जे ग्राउंड सागर कारभारी क्लिअर करू शकत नाही। चांगली पॉवर त्याच्याकडे आहे आणि पॉवरफुल फटके सुद्धा आपण पाहिले। 45 धावा धावपळकर, हा डाव 55 ते 60 धावांच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। याच गावातील सुपुत्र डॉक्टर संदीप यांचं आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने तुमचंही सस्नेह स्वागत। फुलटॉस, इथे चेंडूपाईचा संपर्क, पंचांचा एक हात समांतर, नो प्लस 4 अलभ्यला पंजा। ज्यावेळेस फटका सजला होता त्यावेळेस हाईट फॅक्टर काय होता, चौकार तर आपण घोषित केलेलाच आहे, हाईट फॅक्टर काय होता हे विचारात घेतलं जाईल। अलीकडचं क्रिकेट हे प्रगत क्रिकेट आहे, प्रगत क्रिकेट आहे ज्यामध्ये टेक्नॉलॉजिकल सपोर्ट अवेलेबल असतो आणि तो सपोर्ट इकडे खरं तर डिमांड केला गेलेला आहे पंचाच्या माध्यमातून। आमचे तिसरं पंच या गोष्टीची शहनिशा करतील, पुष्टी देतील, हा नो चेंडू आहे की नाही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे। नो बॉल, ऑनफील्ड अंपायरने जो निर्णय खरं तर दिला होता त्याच निर्णयावर मोहर येणारा चेंडू फ्री हिट। धावपळकर धावा सांघिक संघाच्या 50। करण नाईक येणारा चेंडू फ्री हिट, स्ट्रायकिंग एंडला निकेतन। निकेतनने समोरच्या दिशेने ताणून दिलेला आहे, काय फटका आहे निकेतनच्या बॅट मधून, एका पाठोपाठ एक या षटकातील दुसरा फटका मोठा षटकार। इथे देवाचा धावा करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, या धावसंख्येला आवर घालावा लागेल। पुन्हा फुलटॉस, इथे फटका फसलाय पायचा आहे, इथे जेल टिपला गेला आणि फलंदाज निकेतन काठे याला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला गेला। फलंदाज निकेतन बाद नंतर एक फलंदाज बाद करण्याची संधी मिळाली। खरं तर भूषण कारभारी लवकर बाद झाले होते, सर्वेश सुद्धा लवकर बाद झाले होते, दोन्ही फलंदाजांनी मिळून 4 चेंडू खरं तर फेस केले होते। त्यानंतर चांगली पार्टनरशिप निकेतन काठे आणि सागर कारभारी यांच्यामध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी आकार घेत होती। 22 धावा व्यक्तिगतरित्या निकेतन काठ्याने धावपळकर जोडल्या, जो स्ट्रॅटेजिकल मूव्ह इकडे खरं तर इथे अर्णव एंटरप्राइजेस संघाने केला होता त्या प्लॅनिंगमध्ये ते यशस्वी ठरले असं म्हणूयात। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर कारभारी साथीने डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज सचिन म्हात्रे आहेत। लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणाची रचना इथे बदलताना आपण पाहूयात।
करण करण नाईक चा चेंडू आहे फुल लेंथ होती खर तर डिस्विंग बाय द फ्लाइट अशा पद्धतीची टर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच एक धाव इकडे आली एका धावेने धावपलक आपण पुढे गेलेलं पाहू शकाल. एकूण धावा धावपलकावर आहेत 57-57 या षटकातील मला असं वाटतं 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे म्हणजे 62-65 अशा पद्धतीची धावसंख्या या धावपलकावर कदाचित येऊ शकते आणि सगळ्यात शेवटचा सामना असल्याकारणाने वातावरण आता थोडं शांत होत जाईल त्यामुळे फलंदाजी यानंतरची कशी राहील हे खरं तर पाहण्याजोगं आहे. इथेही पंच आमच्याकडे वळलेले आहेत. बॉडी लँग्वेज कुठेतरी डिनायल मूडमध्ये निगेटिव्ह अप्रोच पाहायला मिळतो. इकडे गोलंदाजाचा बचाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न आहे. याचं कारण या अगोदर सागर कारभार याने फलंदाजी तशी केलेली आहे म्हणूनच गोलंदाज त्या पद्धतीने विचार करण्यासाठी प्रवृत्त होत असतात. फुल लेंथ होती इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप खरं तर अपील रेज केली आणि क्षेत्ररक्षकाची चलाकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगला निर्णय त्याने घेतला खरं तर त्याने दाखवून दिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर हा थ्रो करायचा आहे परंतु अंतिमतः स्ट्रायकिंग एंडला सागर कारभारी याला धावबाद करण्यामध्ये क्षेत्ररक्षक त्याचबरोबर एसटी रक्षक इथे यशस्वी ठरले. फलंदाज सागर बाद सागर बाद झालेले आहेत. सचिन म्हात्रे आतिश कारभारी असे दोन फलंदाज उपस्थित आहेत. धावपलक आपण पाहिलं तर ते 59-59 वर जाऊन पोहोचलेलं आहे. करण नाईक हा फटका चांगला आहे. मैदानात आले आक्रमकता दाखवायची होती. एकतर पूर्ण असेल दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत कारण इथे सिनियर पार्टनर पाहिजे हा प्रयत्न केला गेला आणि इथेही फलंदाज सचिन म्हात्रे बाद या लागोपाठच्या दोन चेंडूवर धावपाच्या रूपाने का होईना फलंदाज बाद होत चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. थोडाफार कॉन्फिडन्स इथे खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला यातून मिळेल. या अगोदरचं खरं तर हे सत्र जितकं आहे ते संपूर्ण त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. ज्या पद्धतीची भेदक फलंदाजी आग ओकणारी फलंदाजी विध्वंसक स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाजी आपण पाहिलेली आहे त्यावरून खरं तर पाहायचंय हे षटक कंपॅरेटिव्हली करण क्लीन बोल्ड त्रिफळाची च्या रूपाने फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये गेलेले खरं तर बाद झाले आणि याच बरोबर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे पूर्ण. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकर धावा आहेत 60 आणि 61 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथे गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी यशवंत स्मृती राहणार या संघाला.
आगमन है आयोजक वतीने घनश्यामजी भोईर आपणास विनंती है शुभ सन्मान अपन करायचा आहे। या स्पर्धेचे तुम्ही प्रणेते आहात। न्यू तुफान पिंपळास 40+ संघटनेचे ते खरतर या संघाचे ते खेळाडू सुद्धा आहेत। डॉक्टर संदीप भोईर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू लोअर फुल टॉस टर्न केलेला होता आणि लॉन्ग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांनी चेंडू अडून फेकी केली। ऑन ड्राइवचा फटका आपण पाहिला होता। दोन धावांनी सुरुवात मिळाली। विवेक नाईक आणि आदित्य नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। या अगोदरचा सामना यशवंत स्मृती राणाल संघाने ज्यावेळी जिंकला होता त्यावेळी विवेकच्या 28 धावा नाबाद आले होत्या। इथे तशीच फलंदाजी करावी लागेल। क्षेत्ररक्षक आहेत आणि मला असं वाटतं प्रयत्नांना आपण खरतर पूर्ण गुण देऊयात। ज्यावेळेस खरतर चेंडू आपल्या हातांमध्ये कैद करायचा होता त्यावेळेस ते स्लिप झाले होते आणि अंतिमतः चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये खरतर इथे आहे। या गोष्टीचं कौतुक असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला। दोन धावा इकडे आल्या, चार धावा आतापर्यंत धावपळकर जोडल्या गेलेल्या खरतर आपल्याला पाहायला मिळाल्या। बघा लगेचच बदल आहे क्षेत्ररक्षणाच्या रचनेत। ज्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी मिस्टेक केली होती त्याचं मनोबल कमी झालेलं असेल आणि अशातच त्याला खरं तर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जातं। लगेच नवीन क्षेत्ररक्षक पॉईंट केला गेला। सागर इथे हा फटका त्याच दिशेने आहे। इथे क्षेत्ररक्षक बदलले आणि परिणाम बदलला। फलंदाज विवेक नाईक झेल चिच्या रूपाने बाद। बात झालेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मृणाल नाईक आलेले आहेत। आदित्य नाईक आणि मृणाल नाईक अशी ही जोडी आतापर्यंत नाईक ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळालेत। यशवंत स्मृती राणाल या संघाकडून फलंदाजीसाठी 61 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय। हा अतिशय महत्वाचा सामना सुपर 3 मध्ये क्वालिफिकेशन निश्चित करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे। सागर कारभारी लगेचच तयार होतील। सागर नवीन फलंदाज मृणाल नाईक। हा चेंडू चांगला आहे एज अँड मृणाल गॉन। अजून एक धक्का या षटकामध्ये देत असताना सागर कारभारी याचा कारभार गोलंदाजीचा चांगला चाललाय। फलंदाज बाद। शुभ सन्मान खरतर निश्चितच यानंतर केला जाईल। क्रीडानगरीमध्ये तुम्ही उपस्थित आहात, तुम्हाला विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। चार धावा धावपळकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश मार्गस्थ होत आहेत। चार धावा आहेत, 61 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये निश्चितच गाठायचं आहे। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सागर कारभारी आहे आणि विकेट हॅट्रिक जर सागर कारभारीने कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जितेश कारभारी यांच्याकडून इथे निश्चितच अनाऊन्स केलं गेलेलं आहे, पाहायचं आहे। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकेट हॅट्रिक एकच झालेली आहे। ही दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील खरं तर ठरू शकते का? क्षेत्ररक्षण बदलवलं जातं, दोन विकेट हॅट्रिक झालेले आहेत, तिसरी होईल का? इथे विकेट हॅट्रिक मिळवत असताना गोलंदाज सागर कारभारी याची चमत्कारिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज जादूगार आणि यावेळेस लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज ढेर।
एक फलंदाज खरतर बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले। भर भक्कम फलंदाजी यशवंत स्मृती रानाल संघाकडे आहे, परंतु या निर्णायक सामन्यामध्ये त्यांची पिछाट झालेली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले। षटकातील शेवटचा चेंडू सागर, हा चेंडू सुद्धा चांगला होता, चांगली गोलंदाजी आहे, विकेट विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो, गती सुद्धा चांगली दिली जाते, मिश्रण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण सागर कारभारीच्या माध्यमातून पाहतो। या दोन धावा आल्या आणि धावफलक दोनने पुढे गेलं 6 पर्यंत। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे कंप्लीट झालेलं आहे। धावफलक धावा फक्त आणि फक्त 6, 61 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये यशवंत स्मृती रहाणार या संघाला करायचंय। चला अधिकचा वेळ खर्च करू नका, संघ अर्णब इंटरप्राइजेस खारबाव आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 च्या षटकाला मार्गस्थ करणार आहात। क्रमांक 2 षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन नवीन गोलंदाज मार्गस्थ झालेले आपण पाहू शकाल। पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे क्रमांक 2 षटक मार्गस्थ करण्याची जबाबदारी इकडे दिली जाईल। आदेश म्हात्रे हा गोलंदाज आहे, आदित्य म्हात्रे हा गोलंदाज आहे। पाहिजे आदित्यचा हा चेंडू समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिलेला आहे। क्षेत्ररक्षक उपस्थित, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, इट कुड बी डेंजरस। पाहायचंय काय झालंय, पाहता पाहता 2 धावा पूर्ण, आपला जीव मुठीत धरून मैदानाच्या आतमध्ये ही दुसरी धाव पूर्ण केली गेली। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगली धावगती राखायची। खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये धावणं 2 विकेट्सच्या मध्ये आणि एखाद्या मॅरेथॉनमध्ये धावणं या 2 गोष्टींमध्ये खूप जमीन आसमान अंतर आहे, कारण इथे रनिंग अँड टर्निंग अशा 2 गोष्टी असतात। ठराविक अंतरावर धावल्यानंतर 22 यार्ड धावले त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा टर्न करावं लागतं, म्हणजेच ह्या गोष्टी तितक्या सोप्या नाही आहेत। मैदानाच्या आतमध्ये ह्या 2 धावा त्याने प्रोड्यूस केल्या, जिकडे 1 होती तिकडे 2 आल्या, धावपलक 2 ने पुढे गेलं, 8 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला खरं तर पाहायला मिळतील। क्रमांक 2 षटकामध्ये आदित्य म्हात्रे आलेले आहेत। सागर कारभारीचं पहिलं षटक या सामन्यातील चुरस कमी करून गेलेलं आहे। या सामन्यामध्ये जितकी हवा भरली होती त्यातील 50% हवा आता कमी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे ब्रेक केलेली आहे या गोलंदाजाने। इथेही फलंदाज बाद होण्याच्या उंबरठ्यावर, निकेतन काटे याने टिपला इथे जेल आणि फलंदाज झाले बाद। ची वेळ झालेली आहे, सूर्यास्त, सूर्य म्हटला की दिनकर, भास्कर, आदित्य अशी त्याची नावं आहेत। मैदानाच्या आतमध्ये आदित्य वर्सेस आदित्य ही फाईट होती आणि गोलंदाजी करणारा आदित्य फलंदाजी करणाऱ्या आदित्यवर कुठेतरी वरचढ ठरला आणि एक आदित्य खेळाडू कक्षात, दुसरा आदित्य खरं तर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल। पाहायचे धावपलकर धावा 8 आतापर्यंत अंकित झालेले आहेत। स्वीकार नाईक नवीन फलंदाज आहेत। या संपूर्ण फलंदाजी क्रमामध्ये दीपेश पाटील वगळता इतर सर्व खरं तर खेळाडू नाईक आहेत। आदित्य समोरच्या दिशेने खेळलेत, हा फटका चांगला आहे। पाहायचं इथे अंतर मिळेल का, हे खरं तर हा वातावरणाचा प्रभाव आपल्याला जाणवला आणि फलंदाज इथे पाहायचंय आपल्याला जेल। आकर्षक लक्षवेधी फटका होता, परंतु इथे या फटक्यामध्ये डिस्टन्स मिळालं नव्हतं, अंतर मिळालं नव्हतं आणि आदित्य या मला असं वाटतं दुसरा गोलंदाज या सत्रातील असेल जो पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेला आहे। आदित्य म्हात्रे याने विकेट हॅट्रिक मिळवली तर सागर काटे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल।
अगोदर सागर कारभारी यांनी विकेट ट्रिक मिळवली, ते 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा करा आणि त्यानंतर आदित्य म्हात्रे पाहायचं आहे, यानंतर विकेट ट्रिक मिळवतील का। याबेचा हा फटका फसला, एक क्षेत्ररक्षक उपस्थित आणि विकेट ट्रिकच्या उंबरठ्यावर असताना खरं तर गोलंदाजाची मदत करता आली नाही या क्षेत्ररक्षकाला। जेल जरूर कठिन होता, परंतु खरतर अशा परिस्थितीमध्ये किंबहुना क्रिकेट खेळत असताना कधी कशी परिस्थिती तुमची असू द्या, तुम्ही अशा पद्धतीचे हाफ हार्टेड चान्स जे असतात त्या फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं। धावपळ करू धावा 10-10। फुल टॉस, नो बॉल कॉल केला गेलेला आहे, एक धाव इथेही पूर्ण असेल, 1+1 दोन धावा, येणारा चेंडू फ्री हिट। 12 धावा आतापर्यंत कशाबशा या धावपळीकडे जोडल्या गेलेल्या आहेत। क्रमांक 2 षटकामध्ये आपण आहोत, स्कोरबोर्डचा प्रेशर जो आहे तो प्रेशर अधिक फील केला गेला इथे फलंदाजी करणाऱ्या यशवंत स्मृती राहणार संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून, आणि म्हणून अति आक्रमकता दाखवली गेली डावाच्या सुरुवातीपासूनच। इथे हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथेही उपस्थित आहेत आणि इथे पाहायचंय काय झालेले आहे, फ्री हिटचा चेंडू होता आणि म्हणूनच या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। त्याने थोडा पॉज घेतला, त्यानंतर त्यांना लगेचच उमगलं की हा फ्री हिट आहे, म्हणून त्याची फेकी केली गेली। कौतुक असेल या क्षेत्ररक्षकाच्या समय सूचकतेचा। एक धाव आली आणि धावपळ करू धावा, आपण पाहिलं तर त्या अंकित झालेले 13-13। यानंतर उद्याच्या दिवसामध्ये मित्रांनो ज्या पद्धतीने लॉट असेल तो लॉट तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचवण्यात येईल उद्याच्या दिवसात। आपण पाहू शकाल क्रमांक 1 सामना स्वर्गीय सुनील दादा भगत स्मृती गोबे वर्षस नक्षत्र चौधरपाडा या दोन संघांदरम्यान ठीक 9 सामना असेल। ब्राह्मणदेव भाटाळे वर्षस गावदेवी अंजूर हा सामना 10 एन्जॉय करू शकाल। गावदेवी वडगर वर्सेस एकविरा मानकोली ठीक 12 हा सामना मित्रांनो तुम्हाला एन्जॉय करता येईल। एकविरा हायवे दिवे आणि गावदेवी दिवे यांदरम्यान ठीक 1 सामना इथे सुरू झालेला तुम्ही पाहू शकाल। अशा पद्धतीने उद्याच्या दिवसातील हे संघ एकमेकांसमोर आव्हान उभे ठाकतील आणि ज्या पद्धतीची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाची मिळाले त्याहीपेक्षा अधिक बहुसंख्येने उद्याच्या दिवसामध्ये खरं तर तुम्ही उपस्थित राहाल अशा पद्धतीचा आशावाद इथे आयोजकांच्या वतीने व्यक्त करूया। 2 षटकं संपली, धावपळकर धावा आहेत फक्त आणि फक्त 13, 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 13 धावा आतापर्यंत खरं तर आलेले आहेत, म्हणजे मला असं वाटतं यानंतर 48 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांमध्ये उरते की काय पाहायचं आहे। क्रमांक 3 षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विनीत मुकादम। सुरुवातीला खरं तर मला असं वाटतं बॅकफुटला राहून फटका सजवायचा होता, त्यानंतर माइंड चेंज केलं, स्लॉग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एका वेळेस दोन मानसिक कृत्या माणूस खरं तर कोणीही करू शकत नाही, त्याचाच परिणाम मैदानाच्या आतमध्ये इथे निर्धाव चेंडूच्या स्वरूपात हा ह्या षटकाला सुरुवात प्रदान केली गेली विनीत मुकादमच्या माध्यमातून। शॉर्ट पिचिंग आहे, डाव्या एसटीच्या बाहेर आहे, इथे फार मोठी संधी होती फलंदाजासाठी। मला असं वाटतं चेंडूपाईचा संपर्क जरी आला असता तरी एखादा चौकार षटकार आपण पाहिला असता। अवांतर 1 येईल आणि धावपळ 14 निश्चितच निघून जाईल। क्रमांक 3 विनीत मुकादम वापरले जात आहेत। या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये वरचढ ठरले होते फलंदाज आणि दुसऱ्या सत्रामध्ये वरचढ ठरतायत गोलंदाज, अशा पद्धतीचं क्रिकेट अर्णव एंटरप्राइजेस संघासाठी हे सत्र चांगलं राहिलेलं। गती परिवर्तन इथे ओळखलं होतं, परंतु जोपर्यंत पारखलं जाईल तोपर्यंत वेळ निघून गेली होती। चेंडूभाईचा संपर्क आणला, पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू काढून फेकी केली, 1 आली, धावपलक 15 जाऊन पोहोचेल। प्रत्येक निर्धाव चेंडू, प्रत्येक एकेरी दुहेरी धावासाठी गेलेला चेंडू खरं तर या सामन्यातील चुरस अजून धुळीस मिळवणार आहे, अदृश्य करणार आहे। वाड ए ग्रेट बॉलिंग राईट अप इन टू दी ब्लॉक होल, सुपर पीस ऑफ बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग बाय विनीत मुकादम। चांगलं टॅलेंट खरं तर विनीत मुकादम आपल्यापर्यंत खरं तर दाखवत आहेत। हॅव्हिंग अ पोटेन्शियल इज डिफरंट काइंड ऑफ थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रॅदर डिफरंट। तुमच्याकडे ज्ञान असतं, परंतु ते योग्य वेळेला त्याचं उपयोजन करणं हे अजूनही वेगळं आहे आणि तेच उपयोजन मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज स्वतःच्या बॉलोत्रमध्ये झेल टिपतील का
इथे हा झेल सुटलाय फार मोठं नुकसान खरं तर इथे आपल्या संघाला त्याचा मोजावा लागणार नाही किंवा मोबदला त्याचा खरं तर इथे मोजावा लागणार नाही. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये इकडे कंप्लीट केल्या गेल्या, धावफलक दोनने पुढारलं, 17 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर या अगोदर मला असं वाटतं आदित्य नाईकने जो फटका खेचला होता तो फटका मला असं वाटतं सीमारेषेच्या पलीकडे जाणं गरजेचं होता आणि त्याला ॲलिव्हेशन मिळालं नव्हतं. तिथून पडझड आपण पाहिली, इथेही गतिपरिवर्तन, फलंदाज आक्रमकतेच्या खरं तर मूडमध्ये आहेत आणि त्यातच गोलंदाज अगदी साधा सोपा सरळ प्रश्न त्याच्यासमोर विचारत आहेत. म्हणजेच इथे मिसमॅच खरं तर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि यातून वरचढ खरं तर होत असताना गोलंदाज आपण पाहतो. इकडे धावपलक खरं तर एकने पुन्हा एकदा पुढे जाईल, 18 धावा धावपलकावर आहेत, 7 चेंडू 43 असं समीकरण. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवायचा होता, पाहायचा आपण डीप मिडविकेट रिजनकडे. चेंडू जातोय सीमारेषेच्या समोर, अडवला गेला, एक धाव आली, 6 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये हा सामना पहिल्या 17 पासून आतापर्यंत अर्णब एंटरप्राइजेस कारबाव संघाच्या मजबूत पकडीतून खरं तर सुटलेला नाहीये. सहा चेंडू आणि 42 धावा असं समीकरण. नवीन गोलंदाज रुपेश कारभारी मैदानाच्या आतमध्ये इथे गोलंदाजासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत. अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 चेंडूंमध्ये 43 धावा कलेक्ट केल्या होत्या ऋतुराज गायकवाडने. त्या पद्धतीने इथे 6 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. क्रिकेट खरं तर अनिश्चिततेने भरलेलं जरी असेल तरी क्रिकेटचा एक ट्रेंड असतो आणि तो आपण खरं तर इथे अनुभवू शकता. पहिल्याच चेंडूवर